रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांचा भव्य सत्कार. शिरोळ्यांच्या मुश्किले आसमान दर्गा पटांगणात हजारो शेतमजुरांचे पानावले डोळे. रयत क्रांती शेतमजूर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सुरेश सासने यांची निवड झाल्यानंतर ते आपल्या शिरढोण या गावी येताच त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो शेतमजुरांचे या हृदय सत्काराने डोळे पानावले. शिरढोण येथील सुरेश सासने यांनी आपलं अख्खं आयुष्य शेतमजूर आणि वंचित पीडितांसाठी खर्ची घातलं आहे. मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी नव्याने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या शेतमजूर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रपदी सासने यांची निवड करून त्यांच्या आजवरच्या कार्याची उचित दखल घेतली आहे. सासने यांनी गेल्या काही वर्षात केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतमजूर आणि वंचित पीडितांनी संघटित करून त्याची मोड बांधली आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी ते हिरिरीने पुढे येत आहेत. अशा या सुरेश सासने यांच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून शिरडोन येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सुरुवातीला सुरेश सासने आणि रयत क्रांतीचे प्रमुख नेते सुरेशदादा पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो शेतमजूर उत्साहाने सामील झाले होते. त्यानंतर मिरवणूक येथील मुश्किले आसन दर्गा पटांगणात आली. तेथे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संजय पाटील, सरपंच सौ दिलकुश मुजावर, रयत क्रांती युवा अध्यक्ष आकाश राणे, डॉक्टर कुमार पाटील, महावीर वळीवडे, योगीराज कोळी यावेळी व्यासपीठावर सुरेश सासने यांच्या मातोश्री आणि कुटुंबीय तसेच शिरडोनच्या सरपंच सौ मुजावर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुरेशदादा पाटील यांनी इतक्या लोकांचं संघटन करणं म्हणजे सुरेश सासने यांची पूर्व पुण्याईच म्हणावी लागेल, त्यांना माझा मानाचा मुजरा अशा शब्दात सासने यांचा गौरव केला. होणार आहे म्हणून 1 जानेवारीला तुम्ही सगळ्यात मोठ्या संख्येने जयसिंगपूर मध्ये हजर राहायचं आहे. त्या ठिकाणी कामगार मंत्री हजर राहणार आहेत. या शेतमजूर संघटनेचं महामंडळ राज्यातलं निर्माण होणार आहे. तुमच्या सगळ्या शेतकरी आणि शेतमजुरांना महिन्याला 3000 रुपये पेन्शनची मागणी आपण करणार आहे. आणि त्या मागणीमध्ये 3000 रुपयाची पेन्शन जेवढे राज्यातले शेतकरी आहेत 58 वर्षाच्या वरचे आणि जेवढे शेतमजूर आहेत 58 वर्षाच्या वरचे त्या सगळ्या शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना 3000 रुपये महिना द्यायची भूमिका राज्य सरकारची आहे. म्हणून सुरेश राव तुम्ही काय आहात हे मी 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि माझं भाषण संपवतो. एकदा स्वामी विवेकानंदांच्याकडे विद्वान माणसं गेली होती आणि 3 विद्वान माणसं या कोल्हापूर जिल्ह्यातली गेली होती आणि सांगायला लागले, स्वामी विवेकानंदजी आम्हाला सामाजिक काम करायचं आहे आणि आपण उपदेश द्यावा. त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हटले, तुम्ही बाकीचे दोघं बाहेर जावा, मी एकेकट्याला बोलवतो, तुम्ही आत या. त्या दोघांना बाहेर बसवलं आणि स्वामीजीने एकट्याला आत बोलवलं आणि म्हटले, तुला काय सामाजिक काम करायचंय बाबा? तो म्हणला, मला सामाजिक काम करायचं आहे या सगळ्या वयस्कर माणसांच्या, भगिनींच्या, आई वडिलांच्या सारखी माणसं आहेत, त्यांची मला सेवा करायची आहे, त्यांची मला कामं करायची आहेत. त्यावेळा स्वामी का विवेकानंद त्यांना एका पोरग्याला विचारतात, बाबा तू याच्यापूर्वी काय काय केलायस, काय शिकलायस? त्यावेळा तो मुलगा म्हणतोय, मी एवढ्या डिग्र्या घेतलेलो आहे, मी इतकं चांगलं शिक्षण घेतलेलो आहे, मी पुन्हा मुंबईला जाऊन शिक्षण घेऊन आलेलो आहे. मग स्वामी विवेकानंदाला विचारतात, तुझ्या गल्लीत कोण कोण शिकलेला आहे? त्यावेळा तो मुलगा म्हणतोय, माझ्या गल्लीत कोण शिकलेलं नाही, माझ्या गावात सुद्धा माझ्याकडे कोण शिकलं नाही, माझ्या तालुक्यात सुद्धा माझ्याकडे कोण शिकलं नाही आणि माझ्या जिल्ह्यात सुद्धा माझ्याकडे कोण शिकलेलं नाही, पण आता मला तुमच्या उपदेशाची गरज आहे स्वामीजी, आपण मला. तसेच येत्या 1 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर शेतमजुरांची भव्य महापरिषद होणार असल्याची माहिती देत या महापरिषदेत शेतमजुरांच्या अनेक मागण्यांसह मजुरांसाठी महामंडळाची मागणी करणार असल्याची माहिती सुरेशदादा पाटील यांनी दिली. त्यानंतर सासने यांच्या मातोश्री गंगूबाई सासने यांनाही आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी बोलतं केलं. त्यावेळी अनेक भावनांनी आणि हर्षातिरेकानं या माऊलीच्या डोळ्यात पाणी तरळलं. यानंतर सुरेश सासने यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. यावेळी सासने यांनी आपल्या आयुष्याचा सारीपाठच सर्व उपस्थितांसमोर मांडला. त्यांचे अनुभव आणि कार्य ऐकून उपस्थित हजारो शेतमजुरांचेही
डोळे पाणावले. कार्यक्रमात शिरडोन साहित्य संमेलनाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा श्रावणबाळ पुरस्कार सुरेश सासने यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थित हजारो शेतमजुरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. महान कार्य न्यूजसाठी शिरडोनहून मोहन चमादार. देऊ शकत नाही. आणि मग मी विचार केला, माझ्या ज्या आंदोलनाची धार आहे या धारेचा उपयोग या लोकांच्यासाठी करायचा, आणि म्हणून ट्रायल घेण्यासाठी म्हणून मी शिरडोनमध्ये काम करायला चालू केलो. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, पहिलं काम मी घातलं ते शासनाचं श्राद्ध घातलं या ठिकाणी आणि कामाला सुरुवात केली. मग कामाला सुरुवात करत असताना सगळ्या पद्धतीचे लोक भेटत होते, जात होते, येत होते. माझ्या घरामध्ये कुठेही हात घातला तर कागदाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. जर ट्रे भरून कागद आमच्या घरामध्ये असायचं पण लोकांचे असायचं, माझा एक पण कागद कशाचा नसायचा. कारण कुठल्या बँकेचं सभासद नाही, कुठल्या सोसायटीचं सभासद नाही. काय करायचं म्हटलं तर माझ्या घरामध्ये एका अति विद्वान अतिशय शहाणे आणि चांगल्या माणसाला पद देण्यात आलेलं आहे. कारण या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून माझा संपर्क आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्याला प्रत्येक महिन्याला ज्या ज्या वेळा या तालुक्यात येईल त्यावेळा सुरेश सासने नावाचा माणूस या गरीब महिलांच्यासाठी धडपडणारा दिसतो. अनेक माणसं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये सोडतात. अनेक माणसं आपल्या आई वडिलांना म्हातारी झालेत आता त्यांचा काय उपयोग नाही म्हणून कुठल्या तरी कामगाराच्या हातात देतात. अनेक मुलं परदेशात गेलेत, पैसे मिळवतात, आई वडील वृद्धाश्रम मध्ये ठेवलात. अशा अवस्थेमध्ये सुरेशराव तुमच्याकडे एवढ्या आई वडिलांची संख्या तुम्ही सांभाळलेली आहे. अरे किती मोठं काम आहे. एक आई आणि वडील सांभाळता येत नाही आणि तुम्ही हजार हजार पाच पाच हजार आई आणि वडील सांभाळलाय आणि यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करताय. सुरेशराव तुम्हाला आम्ही नतमस्तक झालं पाहिजे एवढं मोठं काम तुम्ही करताय. या पृथ्वीवर जन्मलेला कुठलाही मनुष्य असू द्या स्वार्थी माणूस आहे. फक्त माझं माझी बायको आणि माझी पोर आणि माझं पोट भरत एवढं बघणारी माणसं जन्माला आलेली आहे. पण या शिरडोन गावाने एक माणूस जन्माला घातलेला आहे, तो म्हणजे सुरेश सासने. हजारो आई वडिलांची सेवा करण्यासाठी स्वतःच्या पायात चप्पल तुटूपर्यंत आणि आपला श्वासोश्वास बंद होईपर्यंत आपल्या अंगातली शुगर 4.5 झाली तरी पर्वा न करणारा सुरेश सासने या सगळ्या आई वडिलांच्यासाठी धडपडतो, त्याला आमचा मनापासून सलाम. आम्ही अनेक कामं केली असेल, आम्ही अनेक लोकांना रोजगार दिलेला असेल, एवढं पुन्हा हिचं काम आमच्या हातून झालेलं नाहीये. आम्ही आमच्या त्या उद्योगामध्ये 1000 महिलांना काम दिलेलं आहे आमच्या गार्मेंट मध्ये. पण ह्याचं पुण्य फार मोठं आहे. त्या बाजूला 1 आणि ह्या बाजूला 100 एवढं मोठं पुण्य सुरेशराव तुमच्या पाठीमागं आहे. मी तुमचे एकदा भाषण, मी नांदणीला एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आलो होतो आणि तुमची ही सगळी फौज आली होती, एका पाठोपाठ एक येत होती. नांदणीमध्ये सभा होती, त्या ठिकाणी स्टेज गाठला होता, त्या ठिकाणी नेते सगळे जमले होते. सुरेशरावांच्या पाठीमागे ही फौज यायला लागली, या माझ्या भगिनी यायला लागल्या, या ठिकाणी सगळी माणसं यायला लागली. भारी वाटायला लागलं, मला आनंद झाला. अरे एवढ्या या गरीब माणसांना, महिलांना, भगिनींना, ज्यांचं वय 50 आहे, ज्यांचं 55 आहे, ज्यांचं 60 आहे, त्या महिला भगिनी या ठिकाणी आणणारा माणूस कोण आहे. आणि त्या स्टेजवर सुरेशरावांचं भाषण चालू झालं, त्यावेळा मी त्या स्टेजवर होतो आणि त्या नांदणीच्या स्टेजवर सुरेशरावांचं भाषण ऐकलं आणि मी त्या दिवशी सुरेशरावांना हेरलं कि बाबा हा माणूस इतका विद्वान आहे, इतका प्रामाणिक आहे, अनेक लोकांची सेवा करणारा माणूस आहे.
या सुरेश रावतेसाठी जाता जाता मी एक गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही नंतर ऐका. किती विद्वान आणि किती चांगला माणूस या सुरळ गावाला भेटलेला आहे. अशा सुरेश सासने साहेबांचं नाव घेऊन मी आणि त्यांच्या पाठीमागे असणारा अनेक चांगला माणूस आहे, तो म्हणजे महान कार्याचा संपादक, ते आहे विजय पवार. अतिशय चांगला माणूस, गरीब माणसाला मदत करायची भावना असणारा विजय पवार आहे. विजय पवारांनी मला यांची भेट गाठली. दादा मला म्हटले, सुरेश दादा तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष झालाय सदाभाऊंच्या संघटनेचे, पण एक माणूस सज्जन आहे त्या माणसाला तुम्ही काय पद देणार? मी सांगितलं यांना काय पद पाहिजे त्यांनी सांगावं, आम्ही पद द्यायला तयार आहे. कारण मी या माणसाचं नांदणीमध्ये सगळं साम्राज्य बघितलेलं आहे, हे सगळी त्यांची असणारी सैन्य बघितलेलं आहे. त्यामुळे या माणसाला जे मागेल ते पद द्यायला आम्ही तयार आहोत, तुम्ही सांगा काय द्यायचं. आणि मग त्यावेळेला मी विजय पवार आणि सासरे साहेब म्हणून आम्ही सदाभाऊंच्याकडे गेलो. सदाभाऊंनी सांगितलं, सुरेश दादा तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्हाला जे वाटेल ते पद, त्यांना जे मागतील ते पद द्या, अशी माणसं हुडकून सुद्धा मिळणार नाहीत. जिल्ह्यात एकमेव माणूस असेल तो इतका प्रामाणिक काम करणारा. त्याचबरोबर सासरे साहेब अनेक अतिग्रहच्या गावामध्ये जन्माला आलेला या स्टेजवर शिवाजीराव पाटील सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा आमच्या इचलकरंजी आणि हातकरंजी परिसरामध्ये हजारो महिलांची पेन्शन लागू करून दिलेली आहे. अनेक 60 आणि 65 वयाची माणसं सुद्धा या अतिग्रहच्या शिवाजीराव पाटलांच्याकडे येतात. एकदा त्या प्रांत कार्यालयामध्ये त्यांचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी मला तिने घेऊन गेले. अशाच 500 महिला बसल्या होत्या. त्या शिवाजीराव पाटलांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे, कारण कुणाचंही कोण काम करणार नाही अशा माझ्या माय भगिनींचं काम करणारा माणूस कोण असेल. तर या